हेलो स्टूडेंट्स, आज अपन न्यू चैप्टर स्टार्ट करते हैं, ट्रिग्नोमेट्री फर्स्ट पार्ट। बर आता या ट्रिग्नोमेट्रीज अपन 9th आणि 10th क्लास मध्ये बेसिक सर्व बघितलेला आहे। 9th मध्ये काय केलं होतं पा, एक राइट एंगल ट्रायंगल घेतला। हा समजा एक राइट एंगल ट्रायंगल आहे ABC, ABC, एंगल बी इज 90 डिग्री एंड एंगल सी इज थीटा घेतला। मग याच्यावरून आपण साइन थीटा, कॉस थीटा अँड टॅन थीटा फाईंड केलेले होते। आता साइन थीटा काय आहे, अपोजिट साइड ऑफ एंगल थीटा, अपोजिट साइड ऑफ एंगल थीटा अपॉन हाइपोटेनियस। कॉस थीटा का है, एडजेसेंट साइड ऑफ एंगल थीटा अपॉन हाइपोटेनियस। एंड टेन थीटा, अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड। ओके, मग साइन थीटा काय येतो आहे, तर या थीटाची अपोजिट साइड कोणती आली, ए बी अपॉन हायपोटेनियस ए सी। कॉस थीटा काय, एडजेसेंट साइड अपॉन हायपोटेनियस, एडजेसेंट साइड ऑफ एंगल थीटा इज बी सी अपॉन हायपोटेनियस ए सी। एंड टेन थीटा इज अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड, मीन्स ए बी अपॉन बी सी। हे आपण 9th आणि 10th क्लासमध्ये शिकलेलो होतो। आता आपल्याला काय बघायचं आहे, रेशियो किंवा फंक्शन्स हीच बघायचे आहेत। फक्त ट्रायंगलच्या जागी स्टँडर्ड युनिट सर्कल येणार। स्टँडर्ड युनिट सर्कल, आता स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय, ज्या सर्कलचा सेंटर ओरिजिनवरती आणि रेडियस 1 असेल। स्टँडर्ड युनिट सर्कल कशाला म्हणायचं, सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 1 युनिट, या सर्कलला बोलायचं स्टँडर्ड युनिट सर्कल। मग मी असा एक सर्कल ड्रॉ केला, दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस, हा ओरिजिन आला, इथं सेंटर घ्यायचा आणि 1 युनिटचा एक सर्कल काढायचा। मग हे समजा डिस्टन्स 1 युनिट आहे, ही रेडियस घेतली आणि सर्कल काढला। हा झाला स्टँडर्ड युनिट सर्कल। ओके, मग काय करायचं, या सर्कलवरती कुठे एक पॉइंट घेतला, समजा मी पॉइंट इथे घेतला आणि या पॉइंटला नाव दिलं पी एक्स कॉमा वाय। एक्स कोऑर्डिनेट एक्स आहे, वाय कोऑर्डिनेट वाय, आता याची रेडियस किती, इथपर्यंत, समजा हा ओरिजिन ओ, रेडियस 1 युनिट असते, आपण इन जनरल लिहूयात आर आहे समजा, आणि पॉइंट पी मधून एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस इथं ओ ए इथं पी दिलेला आहे आणि आर ए ओ बी, ओके इथं पॉइंट हा ए आहे। मी या पॉइंट पी मधून
ओए रे वरती एक परपेंडिकुलर घेतला, ओके हा झाला परपेंडिकुलर, आणि या पॉइंटला नाव दिलं एम. काय केलं? पी एम परपेंडिक्युलर टू ओ ए घेतला. ओके मग त्या पॉइंटच्या पोझिशनवरून हे जे डिस्टन्स आहे ओ एम हे किती येईल? ओ एम डिस्टन्स एक्स आलं, एक्स एक्सिस वरती आहे ना, आणि पी एम, पी एम किती आला? वाय. ओ एम एक्स आला, पी एम वाय आला. ओके आणि ओ बी इज इक्वल टू आर. स्टँडर्ड युनिट सर्कल आहे पण आपण ती रेडियस आर घेतली इन जनरलमध्ये आपण विचार करतोय. बरं आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा ओरिजिनचा अँगल, हा अँगल मी थेटा घेतला. ओके मग आपण साईन थेटा, कॉस थेटा आणि टॅन थेटा फाइंड करूयात. साईन थेटा काय येतोय? बघा साईन थेटा इज इक्वल टू साईन थेटा आपण इथं बघितलेलं आहे ट्रायंगलमध्ये अपोजिट साईड आपण हायपोटेनियस. ओके मग साईन थेटा इथं किती येईल? अपोजिट साईड पी एम अपॉन हायपोटेनियस ओ बी इज इक्वल टू पी एम काय आहे? वाय आणि ओ बी आर. ओके आता कॉस थेटा बघा, कॉस थेटा, कॉस थेटा म्हणजे ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस ओ एम अपॉन ओ बी इज इक्वल टू ओ एम इज एक्स आणि ओ बी आर दिलेलं. ओके आता बघूयात हा जो वाय आहे तो काय आहे? या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट आहे, वाय कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी अपॉन डी. आणि हे आर जे आहे ते काय आहे? डिस्टन्स ऑफ ओ पी फ्रॉम ओ, डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ओरिजिन, डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ओरिजिन किंवा डिस्टन्स ऑफ ओ पी. आणि कॉस थेटा काय आहे? एक्स कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी अपॉन सेम डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ओरिजिन. ओके आता आपण साईन कॉस बघितला, टॅन म्हणजे साईन आणि कॉसचा रेशो घ्यायचा, डिव्हिजन घ्यायची. ओके बर आता या दोघांचा हे एक्स होते, पी एम वाय होता. मी या राईट अँगल ट्रायंगलमध्ये कोणत्या ओ ए बी इथं लिहिला? इन राईट अँगल ट्रायंगल ओ ए बी बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय येईल? आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. देअरफोर आता इथं जे साईन थेटा इक्वल टू वाय अपॉन आर, कॉस थेटा इक्वल टू एक्स अपॉन आर आहे, याच्यावरून साईन थेटा काय येईल? याच्यावरून वाय इक्वल टू आर साईन थेटा, आणि याच्यावरून एक्स इक्वल टू आर कॉस थेटा. बरोबर मग या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स काय आहे? आर कॉस थेटा, आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थेटा प्लस वाय इज आर साईन थेटा, आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थेटा.
इज इक्वल टू आर स्क्वेर या दोघांमधून आर कॉम आर स्क्वेअर कॉमन घेतला कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. आर स्क्वेअर इकडे आला मल्टीप्लाय तो डिवाइड होईल आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर वन आला इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. ओके म्हणजेच काय हेन्स साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन आणि याला बोलायचं फंडामेंटल आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन ही फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी आहे. आता या इक्वेशन लिहायला समजा मी इक्वेशन नंबर वन दिलं. इक्वेशन वनला डिवाइड इक्वेशन वन बाय कॉस स्क्वेअर थीटा. इक्वेशन वनला मी कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं तर काय येईल देअरफोर साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. ओके डिवाइड केलेला आहे मग आता हे डिव्हिजन लिहूयात. देअरफोर साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा हा काय येईल टॅन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा कॅन्सल होईल ते वन येईल इज इक्वल टू वन अपॉन कॉस थीटा काय असतोय सेक थीटा आणि स्क्वेअर आहे म्हणल्यानंतर सेक स्क्वेअर थीटा. ही झाली सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी. आता काय करायचं आहे इक्वेशन वनला इथं मी कॉस स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं होतं आता साइन स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो. इक्वेशन वन डिवाइड बाय साइन स्क्वेअर थीटा इक्वेशन वन साइन स्क्वेअर थीटा आता करूया डिवाइड त्याला साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन अपॉन साइन स्क्वेअर थीटा. देअरफोर साइन स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर वन आला डिवाइड झालं कॉस अपॉन साइन कॉट थीटा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर केला वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन अपॉन साइन थीटा असतोय कोसेक थीटा आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे त्याचा स्क्वेअर केला कोसेक स्क्वेअर थीटा आणि हे लास्ट फंडामेंटल आहे. म्हणजे या तीन फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत कोणत्या तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन ही एक आली. सेकंड टॅन स्क्वेअर थीटा प्लस वन इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आणि नेक्स्ट वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आता आपण एक स्टँडर्ड युनिट सर्कल घेऊयात. हा एक स्टँडर्ड युनिट सर्कल घेतला ज्याचं सेंटर स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज वन युनिट. इथं सेंटर हा वन युनिट रेडियसचा एक सर्कल घेतला. समजा इथं एक पॉईंट हा ओरिजिन ओ ए इथं पॉईंट घेतला पी एक्स वाय ही रेडियस आली वन युनिट झाला. पीमधून एक परपेंडिक्युलर टाकला ओ एवरती
हा एम झाला इथं अँगल थीटा. ओके आता याच्यासाठी रेशोज काय येतात हे एक्स हे वाय. ओके मग साईन थीटा काय येईल, साईन थीटा इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. बरोबर म्हणजे अपोजिट साईड इज वाय अपॉन हायपोटेनियस वन. ओके मग साईन थीटा इक्वल टू वाय देअरफोर वाय इक्वल्स टू साईन थीटा. कधी जर स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर. आता कॉस थीटा काय आहे, कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस मीन्स एक्स अपॉन सॉरी एक्स अपॉन वन देन एक्स इक्वल टू कॉस थीटा और कॉस थीटा इक्वल टू एक्स. मग हा जो पॉईंट आहे याच पॉईंटला काय बोलता येईल, पी ऑफ एक्स काय कॉस थीटा आणि वाय साईन थीटा. ओके पी ऑफ एक्स वाय इज इक्विवेलेंट टू पी ऑफ कॉस थीटा इन कॉस थीटा साईन थीटा. आता हे आपण बघितलेलं आहे, समजा हा जो पॉईंट होता तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये होता. बरोबर हा झाला, नेक्स्ट बघूयात. हा फर्स्ट क्वाड्रंट आला, सेकेंड, थर्ड आणि हा फोर्थ. आणि इथं एक स्टँडर्ड युनिट सर्कल घेतलं. इथं आपण काय बघितलं, जो पॉइंट आहे आपला किंवा अँगल जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये रेशियोज काय आहे ते चेक करायचे. मग इथं साईन रेशियो पॉझिटिव्ह होता, साईन थीटा इक्वल टू वाय आहे, कॉस थीटा इक्वल टू एक्स आहे, टॅन थीटा या दोघांचे डिव्हिजन म्हणजे ते येईल वाय अपॉन एक्स. ओके मग याच्यावरून कॉट थीटा टॅनचा रेसिप्रोकल एक्स अपॉन वाय. ओके कोसेक थीटा काय येईल, साईनचा रेसिप्रोकल वन अपॉन वाय होईल, आणि सेक थीटा कॉसचा रेसिप्रोकल वन अपॉन एक्स येईल. आणि समजा माझा पॉइंट पी हा पॉइंट जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल, पी जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल म्हणजे हा जो अँगल आहे इथला हा अँगल, इथं जो थेटा होता तो फर्स्टमध्ये होता, म्हणजेच काय इथं लिहितो मी थेटा हा झिरोपेक्षा मोठा पाहिजे आणि 90 पेक्षा लहान किंवा काय पाय बाय टू. ओके आता सेकंड क्वाड्रंटमध्ये काय होईल, पाय बाय टू इज लेस देन थीटा इज लेस देन पाय म्हणजे सेकंड क्वाड्रंटची रेंज झाली. आता सेकंड क्वाड्रंटमधला कोणताही पॉईंट असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा निगेटिव्ह असतोय, वाय पॉझिटिव्ह असतोय. बरोबर एक्स कोऑर्डिनेट काय येतोय निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह येतोय. मग आता लिहूयात आपण इथं याच्यावरूनच लिहायचं आहे, साईन थीटा काय येतो वाय कोऑर्डिनेट, साईन थीटा इक्वल टू वाय. पण वाय कसा आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह, साईन थीटा पॉझिटिव्ह आहे. कॉस थीटा, कॉस थीटा काय असतोय एक्स कोऑर्डिनेट अपॉन डिस्टन्स ऑफ पी, म्हणजे पीचं डिस्टन्स किती वन आहे फ्रॉम ओरिजिन ओ आणि एक्स कोऑर्डिनेट काय आहे मायनस एक्स आहे. निगेटिव्ह साईडला आहे ना म्हणजे हा मायनस असणार आहे, हा निगेटिव्ह झाला. टॅन थीटा यांचे डिव्हिजन घ्या, मायनस वाय अपॉन एक्स. बरोबर मायनस वाय अपॉन एक्स. आता कॉट थीटा काय येईल, कॉट थीटा याचा रेसिप्रोकल मायनस एक्स अपॉन वाय, हा निगेटिव्ह झाला.
आता लक्ष दे तुम्ही, साइन पॉजिटिव आहे आणि कॉस निगेटिव आहे, म्हणजे साइन पॉजिटिव असेल तर कोसेक पॉजिटिव येणार आहे, बरोबर? कोसेक काय येईल, कोसेक थीटा वन अपॉन वाय, सेक थीटा कॉसचा रेसिप्रोकल मायनस वन अपॉन एक्स, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक हे दोन रेशो पॉझिटिव्ह येत आहेत. ओके, फर्स्टमध्ये ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट, साइन अँड कॉस आर साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. नाउ सी, जर अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर काय होईल? ओरिजिन हा स्टँडर्ड युनिट सर्कल आणि हा पॉइंट इथे आहे, आम्ही अँगल घेतला तर याच्यामध्ये आपण बघायचं एक्स कोऑर्डिनेट या साईडला निगेटिव्ह असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट डाउनवर्ड डिरेक्शन म्हणजे निगेटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह असणार आहेत आणि याची रेंज काय आहे, पाय इज लेस देन थीटा इज लेस देन 3π/2. ओके, आता यांचे रेशोज बघूयात. साईन काय आहे, साईन थीटा म्हणजे वाय कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आहेत आहे, म्हणजे हे डिस्टन्स काय आलं या साईडला निगेटिव्ह आहे, मायनस वाय, साईन मायनस वाय आहे म्हणजे कोसेक, कोसेक थीटा काय येईल, मायनस वन अपॉन वाय, साईनचा रेसिप्रोकल. कॉस थीटा निगेटिव्ह साईडला आहे म्हणजे तो मायनस एक्स झाला, म्हणजे सेक थीटा आला मायनस वन अपॉन एक्स. आता टॅन थीटा बघूयात, टॅन थीटा इज इक्वल टू साईन आणि कॉसचा डिव्हिजन घ्यायची, रेशिओ घ्यायचा, मायनस वाय अपॉन मायनस एक्स म्हणजेच काय, वाय अपॉन एक्स. आणि कॉट थीटा एक्स अपॉन वाय, म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये हे दोन रेशिओ पॉझिटिव्ह येत आहेत, टॅन आणि कॉट. तर लास्ट क्वाड्रंटमध्ये इथं चेक करूयात, फोर्थ क्वाड्रंट मध्ये बघूया, फोर्थ क्वाड्रंटची रेंज बघा काय आहे, पॉइंट इथे दिलेला आहे. आता याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, म्हणजे साईन थीटा निगेटिव्ह असणार आहे, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, म्हणजेच कोसेक थीटा निगेटिव्ह झाला, कॉस थीटा एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, सेक थीटा पॉझिटिव्ह येईल, टॅन थीटा निगेटिव्ह येणार आहे आणि कॉट थीटा हा पण निगेटिव्ह येईल. म्हणजे लास्ट क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. ओके, फर्स्टमध्ये काय, फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत, थर्ड क्वाड्रंट टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंट कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, कॉस सेक हे दोन पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतोय हे लक्षात कसं ठेवायचं आहे पहा. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल रेशिओ पॉझिटिव्ह आहेत, सेकंडमध्ये साईन, थर्ड
टॅन आणि लास्ट कॉस हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथे काय काय करतो मी, ॲड शुगर टू कॉफी. ॲडमधला पहिला ए ऑल आला, शुगर पहिला एस साईन, टूमधला टी टॅन आणि कॉफीमधला सी कॉस. हे लक्षात ठेवा, ॲड शुगर टू कॉफी म्हणजे ए एस टी सी याच्यावरून हे रेशिओज पॉझिटिव्ह आहेत. फर्स्टमध्ये ऑल, सेकंडमध्ये साईन, थर्डमध्ये टॅन आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस, आणि यांचे रेसिप्रोकल जे येत आहेत ते हे पॉझिटिव्ह आहेत. ओके ओके, आता आपण साईन आणि कॉसची रेंज बघूयात काय असते. रेंज ऑफ साईन थिटा अँड कॉस थिटा, साईन थिटा अँड कॉस थिटा. ओके, आता आपण जे बघितलेलं होतं एका स्टँडर्ड युनिट सर्कलवरती एखादा पॉईंट घेतला तर त्याच्यावरून एक फंडामेंटल आयडेंटिटी मिळवली होती. ती आयडेंटिटी काय होती, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू वन, किंवा काय होतं दुसरं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन. बरोबर, म्हणजे इथं हा कॉस स्क्वेअर थिटा आणि साईन स्क्वेअर थिटा या दोघांचे ॲडिशन वन यायला पाहिजे. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा हा वनपेक्षा लहान किंवा इक्वल असणारा, म्हणजेच याला काय बोलता येईल, कॉस स्क्वेअर थिटा इज लेस इक्वल वन, ओर किंवा अँड साईन स्क्वेअर थिटा लेस इक्वल वन. बरोबर, आता कॉस स्क्वेअर मी स्क्वेअर काढून घेतले याचे तर येईल मायनस वन लेस इक्वल कॉस थिटा लेस इक्वल वन अँड मायनस वन लेस इक्वल साईन थिटा लेस इक्वल वन. म्हणजे याच्यावरून काय सांगता येईल, कॉस थिटाचे जे आपण थिटासाठी कोणतेही व्हॅल्यू घेऊ शकतो आणि त्याचा कॉस थिटा फाईंड केला तर जे येणारं जे आन्सर आहे ते मायनस वन आणि प्लस वन यांच्यामध्ये येईल. बरोबर, मग कॉस थिटाची रेंज झाली मायनस वन टू वन अँड साईन थिटाची मायनस वन टू वन, दोन्हीची सेम आहे. आणि थिटा काय येईल, कोणताही रिअल नंबर घेऊ शकतो आहे आपण. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ स्पेसिफिक अँगल्स. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स, फर्स्ट अँगल दिलेला आहे झिरो डिग्री, फर्स्ट दिलेला आहे थिटा इज इक्वल टू झिरो डिग्री. म्हणजे काय होईल, एकदम सिंपल वे, मी इथं एक स्टँडर्ड युनिट सर्कल घेतला सेंटर ओ हा झाला स्टँडर्ड युनिट सर्कल आणि अँगल झिरो घ्यायचा आहे. म्हणजे जो पॉईंट घेणार आहे आपण तो इथे हप्पी, आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार आहेत, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे म्हणजे त्याची रेडियस वन युनिट आहे. बरोबर, म्हणजे या पॉईंटचं हे डिस्टन्स किती वन आलं, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट वन वाय कोऑर्डिनेट झिरो असेल. याच्यावरून आता यांचे फंक्शन्स फाईंड करूयात. फंक्शन्स काय, साईन थिटा म्हणजे साईन झिरो डिग्री हा किती येईल, साईन काय असतो आहे वाय कोऑर्डिनेट असतो. बरोबर, म्हणजे इथं वाय कोऑर्डिनेट काय आला झिरो,
वाई कोऑर्डिनेट 0 येईल. इथं करा एक्स वाय, साईन थीटा काय येतो, वाय कोऑर्डिनेट, आणि वाय कोऑर्डिनेट किती आला, 0 आला. तर कॉस कॉस 0 डिग्री हा काय येईल, कॉस काय, एक्स कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट 1 येतो. टॅन टॅन 0 डिग्री, या दोघांचे डिव्हिजन 0 अपॉन 1 हा झाला 0. आता याच्यावरून कोसेक काय येईल, कोसेक 0 डिग्री इज इक्वल टू, याचा रेसिप्रोकल इन्फिनिटी येईल, डिफाईन होणार नाही आहे तो, बरोबर, नॉट डिफाईन असेल. लिहा इथं नॉट डिफाईन, सेक सेक 0 डिग्री 1 येईल याचा रेसिप्रोकल, आणि कॉट हा डिफाईन नाही होणार, 0 डिवाइडला जातो आहे ना, म्हणजे तो डिफाईन होणार नाही. कॉट 0 नॉट डिफाईन, हा झाला 0 डिग्री. आता पुढे आपण 90 बघूयात, पाय बाय 2 सेकंड काय, थीटा इक्वल्स टू पाय बाय 2 रेडियन मध्ये, और 90 डिग्री. सेम प्रोसिजरने आपण एक स्टँडर्ड युनिट सर्कल घ्यायचा, स्टँडर्ड युनिट सर्कल एक्स वाय ओरिजिन, त्या पॉईंट हे घेतला, 90 डिग्री म्हणजे वाय ॲक्सिसवरती येतं आला हा पॉईंट पी. आता याचे कोऑर्डिनेट काय येतील, एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 1 असेल, म्हणजे हे झाले एक्स वाय. तर साईन नाईन्टी डिग्री इज इक्वल टू वाय कोऑर्डिनेट असणार, वाय कोऑर्डिनेट काय आहे, 1 आहे इथं. ओके, म्हणजे कोसेक काय आला, कोसेक 90 डिग्री इज 1, रेसिप्रोकल ऑफ 1 इज 1. कॉस 90 डिग्री, कॉस इज कोऑर्डिनेट ऑफ एक्स इज इक्वल, एक्सचं कोऑर्डिनेट 0 आहे, आणि सेक काय आला, सेक 90 डिग्री नॉट डिफाईन. ओके, टॅन 90 डिग्री म्हणजे साईन 90 अपॉन कॉस 90, 1 अपॉन 0 नॉट डिफाईन, आणि कॉट 90 डिग्री 0 अपॉन 1 इज 0, कॉट 90 आला 0. ओके, आता आपल्याला निगेटिव्ह अँगलसाठी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स फाइंड करायचे आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. निगेटिव्ह अँगल म्हणजे काय, आपण क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये अँगल मेजर केला की तो निगेटिव्ह असतो आहे. समजा इथं एक अँगल घेतला मी, हाय स्टँडर्ड आहे, एक्स वाय प्लेन, इथं एक सर्कल घेतला आणि थेटा डिग्रीवरती एक अँगल घेतला मी, हा थेटा आहे समजा. तर हा अँगल पॉझिटिव्ह थेटा झाला. हाच अँगल मी जर क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये म्हणजे इथे घेतला आणि इथं पॉईंट काय आहे, पी एक्स कॉम वाय, इथं आला पी, काय येईल, एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे पण वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, बरोबर, हा झाला मायनस थेटा. ओके, मग आता याचे अँगल्स फाइंड करायचे आहेत आपल्याला. हे काय येतील,
द साइन माइनस थीटा इज इक्वल टू साइन का है तो है वाई कोऑर्डिनेट, बराबर वाई कोऑर्डिनेट का है माइनस वाई है, साइन थीटा पॉजिटिव असेल तर तो वाई कोऑर्डिनेट आहे आणि कॉस मायनस साइन मायनस थीटा निगेटिव घेतला तर तो निगेटिव येतोय. कॉस थीटा काय असतो याच्यासाठी बघितलं आपण एक्स कोऑर्डिनेट आणि कॉस मायनस थीटा घेतला तर तो पॉझिटिव आहे एक्सच येतोय. म्हणजे काय याच्यावरून काय सांगता येईल पाहिजे या दोघांवरून साइन माइनस थीटा इज इक्वल टू माइनस साइन थीटा, साइन माइनस थीटा इज इक्वल टू माइनस साइन थीटा आणि याच्यावरून कॉस माइनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. तर टॅनसाठी बघूयात टॅन मायनस थीटा इज इक्वल टू साइन मायनस थीटा अपॉन कॉस मायनस थीटा आणि साइन मायनस थीटा इथं बघितलेलं आहे मायनस साइन थीटा अपॉन कॉस मायनस थीटा इज कॉस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. म्हणजे काय लिहिता येईल देअरफोर टॅन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. टॅनचा निगेटिव्ह अँगल हा निगेटिव्ह असतो, टॅन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. तर सेक कोसेक कॉटसाठी सेम येईल. ओके बघूयात आपण ते कॉट मायनस थीटा, कॉट मायनस थीटा हा निगेटिव्ह जाणार आहे असा रेसिप्रोकल मायनस कॉट थीटा. सेक मायनस थीटा वन अपॉन कॉस मायनस थीटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थीटा आणि वन अपॉन कॉस थीटा येतो सेक थीटा. म्हणजे सेकचा निगेटिव्ह अँगल हा त्याचं फंक्शन पॉझिटिव्ह येत आहे. कोसेक कोसेक मायनस थीटा इज इक्वल टू वन अपॉन साइन मायनस थीटा आणि साइन मायनस थीटा काय आहे मायनस साइन थीटा. म्हणजेच काय आला मायनस कोसेक थीटा. ओके याच्यावरून निगेटिव्ह अँगल्स फाइंड करा. आता काही एक्झाम्पल सॉल्व करूयात. एक्झाम्पल सॉल्व करण्या अगोदर आपण हे हा टेबल पहिला बघूयात. साइन कॉस आणि त्यांचे अँगल काय असतात. साइन झिरो एक एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. साइन झिरो झिरो असतो, साइन थर्टी वन बाय टू, साइन फोर्टी फाईव्ह वन बाय रूट टू, साइन सिक्स्टी रूट थ्री बाय टू, साइन नाईन्टी वन असतोय. आता कॉससाठी बघूयात. कॉस हे शेवटून लिहित यायचं वन रूट थ्री बाय टू वन बाय रूट टू वन बाय टू झिरो. तर या दोघांचे डिव्हिजन घेऊन टॅनला लिहायचा टॅन झिरो झिरो, टॅन थर्टी वन बाय रूट थ्री, टॅन फोर्टी फाईव्ह वन, टॅन सिक्स्टी रूट थ्री अँड टॅन नाईन्टी नॉट डिफाय. ओके आणि आता आपण क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन काय आहे पा, फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ, फाइंड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ 180 डिग्री, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ 180 डिग्री म्हणजे काय थीटा इक्वल टू 180. मग इथं
अपन एक स्टैंडर्ड यूनिट सर्कल घ्यायचा, एक पॉइंट घ्यायचा 180 डिग्री वरती। 180 डिग्री म्हणजे हा आला 180 डिग्री, इथे आला हा पॉइंट। याचे कोऑर्डिनेट काय असतील? एक्सच्या निगेटिव्ह साईडला आहे म्हणजे -1 आणि वाय 0 असेल। ओके, मग याच्यावरून साईन 180, कॉस 180, टॅन 180। साईन काय असतो आहे? वाय कोऑर्डिनेट, म्हणजे तो आला 0। एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0 आला। कॉस एक्स कोऑर्डिनेट असतो आहे, तो आहे -1। टॅन, दोघांचे डिव्हिजन, हे झालं 0। ओके, आता इथं कोसेक 180, याचा रेसिप्रोकल नॉट डिफाइन। सेक 180, -1 चा रेसिप्रोकल -1 येईल। आणि कॉट 180 नॉट डिफाइन। आता नेक्स्ट बघूयात, नेक्स्ट घेतलं आपण 150 डिग्रीचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज फाइंड करायचे आहेत किंवा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स फाइंड करायचे काय येईल। स्टँडर्ड युनिट सर्कल घेतला, 150 अँगल इथं हे आहे एक्स वाय ओरिजिन, इथे 90 डिग्री झाला। आणि इथून पुढे या, हा अँगल होईल 150 डिग्री, बरोबर। म्हणजे हा जो पॉइंट आहे आपला सर्कलवरचा, हा पॉइंट सेकंड क्वाड्रंटमध्ये आला। सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह येतो, बरं। हा 150 असेल तर हा अँगल किती? 30 डिग्री होईल। 150 असेल तर हा 30 होईल। हे 1 आहे, पण आपल्याला 30 चे साईन कॉस टॅन रेशोज माहीत आहेत, बरोबर। मग साईन 30 किती आहे? 1/2। कॉस 30 √3/2। टॅन 30 1/√3। आता यांना साईन द्यायचे आहेत। सेकंड क्वाड्रंटमध्ये इथं लिहिलेलं आहे आपण ॲड शुगर टू कॉफी, म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ। सेकंडमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे, बाकी सर्व निगेटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे बाकी निगेटिव्ह आहेत। साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, मग कोसेक किती आला? कोसेक 32, सेक 30 -2/√3, अँड कॉट 30 -√3। कॉट 30 30 नाही घ्यायची, तर 150 येईल। याचे रेशिओ आहेत म्हणजे याचे येते 150 घ्यायचे इथे। या मेथडने एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। फर्स्ट थिंग काय आहे तर आपल्याला एक कोऑर्डिनेट्स फाईंड करायचे आहेत। आता या क्वेश्चनमध्ये, या एक्झाम्पलमध्ये 150 डिग्रीचा अँगल दिलेला होता। मग या अँगलवरून आपल्याला एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट काय येत आहेत ते बघायचे। हा सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असणार आहे, वाय पॉझिटिव्ह असणार आहे, बरोबर। आता हा जो अँगल आहे हा आणि हा, हे लिनियर पेअरमध्ये, म्हणजे 180 -150 केला तर 30 येतो। हा 30 झाला, इथे 90 आहे, हा किती? 60 येईल। 30 60 90 या थेरमवरून एक्स आणि वाय करा तर अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री इज
हाफ ऑफ द हाइपोटेनियस, हाइपोटेनियस इज वन एंड याचा हाफ, एंड अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री एंगल इज रूट 3/2 ऑफ द हाइपोटेनियस, म्हणजे रूट 3/2 इंटू वन, म्हणजेच इथं काय झालं, एक्स इज इक्वल टू रूट 3/2 अँड वाय इज इक्वल टू 1/2, आणि हा कोणत्या कोण इथं 150 करून घ्यायचे, सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे फक्त साईन बघायचं, एक्स आणि वायची व्हॅल्यू सेम ठेवायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द साईन ऑफ टेन 380 डिग्री. आता याला काय करायचं आहे पहा, एक मिनिट, थ्री एटी म्हणजे काय, 360 + 20, वन रोटेशन 360 असते बरोबर, म्हणजे मी 360 + 20 केला, म्हणजे हा अँगल काय आला, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय, इथे हा फोर्थ क्वाड्रंट कंप्लीट झाला आणि वरती 20 डिग्री आहे, म्हणजे हा झाला, इथं करूयात हा जो अँगल आहे तो इथून इथे आला, हा झाला 360 आणि इथून वरती 20 डिग्रीचा, म्हणजे इथं आला हा 380 डिग्री, आणि हा कोणता आहे, फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला, देअरफोर 380 डिग्री लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल रेशोज पॉझिटिव्ह आहेत, सर्व रेशोज पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे देअरफोर टेन 380 डिग्री इज पॉझिटिव्ह, टेन 380 डिग्री इज पॉझिटिव्ह. नेक्स्ट आहे कॉट 230, तर हे जे 230 आहे हे काय येईल, 180 + 50, किंवा तुम्ही डायरेक्ट एक्स वाय प्लेन घ्यायचं आणि त्याच्यावरून करायचं, इथं आला 180 आणि इथं आला तर 270, म्हणजे त्यांच्यामध्ये असणार आहे, इथे आला आणि हा कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट, 230 डिग्री लाइज इन थर्ड क्वाड्रंट, आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणते रेशोज पॉझिटिव्ह आहेत, टॅन आणि कॉट, करेक्ट, मध्ये एअरफोर कॉट 230 डिग्री इज पॉझिटिव्ह. खूप सिंपल क्वेश्चन आहे.